महिलांबाबत खळबळजनक विधान केल्याप्रकरणी पतंजली फेम योगगुरु रामदेव बाबा हे चांगले चर्चेत आलेले आहेत. महिलांच्या साडी आणि कपडे यावर विधान केल्यानंतर महिलांमधील या संपूर्ण वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी महिलांकडून देखील आज सकाळी रामदेव बाबा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी महिलांनी रामदेव बाबांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे या रामदेव बाबांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. बोलताना महिलांच्यावरती भान ठेवून, महिलांचं भान ठेवून बोलले पाहिजे होते. आणि त्यावेळेला पत्नी त्यांच्या मुख्य उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी समक्ष अशी गलिच्छ वक्तव्य ज्या वेळेला केली, त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये अनेक महिला उपस्थित होत्या आणि त्या महिलांच्या वरती त्याचा अतिशय वाईट परिणाम झालेला आहे. महिलांना त्याचं दुःख झालेलं आहे. अशा प्रकारे महिलांची जर विटंब करणारे कोणी कार्यक्रम राबवत असेल आणि त्याच्यामध्ये असे बाबा आणि बुवा आणून जर का महिलांची विटंबना होत असेल तर आम्ही ते चालू देणार नाही. ठाण्यातल्या महिला ते हाणून पाडतील. आणि आमची आता एकच मागणी आहे, महिलांच्यावरती अशा प्रकारे त्यांनी विटंबना करण्याचे शब्द वापरलेले आहेत त्याबद्दल त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. समस्त महिला वर्गाचा त्यांनी अपमान केलेला आहे. महिला वर्गाच्या कपड्यावरून ते अश्लील शब्द वापरत आहेत, म्हणजे एकच महिला नाही, ह्या हिंदुस्थानातल्या सर्व महिलांच्यावरती त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत, टीका केलेली आहे. आणि म्हणून त्यांच्यावरती 354 ड हा गुन्हा दाखल करा अशी आम्ही मागणी करणार आहोत. आम्ही आता सर्वजणी इथून पोलीस स्टेशनला जाणार आहोत, माजिवडा पोलीस स्टेशनला, आणि तिथे आम्ही गुन्हा दाखल करायला सांगणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे.